सर्व प्रकारचे आकर्षक दागिने आपल्या विट्या तेही हर्ष ज्वेलर्स मध्ये आपल्या सुवर्णमय क्षणाला झळाळी देण्यासाठी आणि आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी हर्ष ज्वेलर्सची खास ऑफर। हर्ष ज्वेलर्स मध्ये सोने खरेदी करा आणि तेवढी चांदी मोफत मिळवा। आमच्याकडे चोख सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील। मंगळसूत्र, हार, झुमके, घंटन, फॅन्सी टॉप, पायल सह विविध प्रकारच्या दागिन्यांचे माहेर घर हर्ष ज्वेलर्स। खरेदीसाठी आताच भेट द्या। प्रोप्रायटर श्री सीताराम भुजळे, नगरपालिका गाळा नंबर 29, लेंगरे रोड, विटा। कवठे महांकाळात चक्क मयतांनी केले मतदान। नमस्कार, मी तेजस्विनी घराडे, तुम्ही पाहत आहे वज्रधारी न्यूज। नुकत्या झालेल्या कवठे महांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीत चक्क मयत झालेल्या लोकांनी मतदानासाठी हजर राहत मतदान केल्याचा प्रकार घडला आहे। तब्बल 7 मयत झालेल्या लोकांनी नगरपंचायतीच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला आहे। मयत झालेल्या लोकांनी मतदान केले आहे। मयत झालेल्या लोकांनी मतदान कसे केले हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल किंवा ही बातमी ऐकून तुमचे डोळेही विस्फारले असतील, पण कवठे महांकाळात चक्क 7 मयत लोकांनी मतदान केल्याचे पुरावे सापडले आहेत। या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 10 मध्ये 7 मयत व्यक्तींच्या नावे बनावट मतदान झाल्याने व प्रभाग क्रमांक 16 मध्ये मयत दुवार चुकीचे असे 13 बनावट मतदान झाल्याचं निष्पन्न झालं आहे। शेतकरी विकास आघाडी व RPI मतदारांचा निसटता पराभव झाला, त्यामुळे प्रभाग क्रमांक 10 व 16 मध्ये निवडून आलेल्या उमेदवारांची निवड रद्द करावी, यासाठी जिल्हा न्यायालयात पराभूत उमेदवारांनी तक्रार दाखल केल्याची माहिती ऍडव्होकेट अमित शिंदे यांनी दिली आहे। चला पाहूयात याबाबत नेमके काय म्हणाले आहेत ऍडव्होकेट अमित शिंदे। कवठे महांकाळ नगरपंचायत निवडणुकीमधील प्रभाग क्रमांक 10 व प्रभाग क्रमांक 16 मधील निवडणुकीच्या वेळेला मयत तसंच दुबार मतदान झाल्यामुळे या निवडणुकीला पराभूत उमेदवारांनी जिल्हा न्यायालयामध्ये आव्हान दिलेले आहे। प्रभाग क्रमांक 10 मध्ये उदय शिंदे हे केवळ 2 मतांनी पराभूत झाले असून प्रभाग क्रमांक 16 मध्ये नानासो वाघमारे हे केवळ 9 मतांनी पराभूत झालेले आहेत। प्रभाग क्रमांक 2 मध्ये जवळपास 7 मयत व्यक्तींच्या नावानं बनावट मतदान केले गेलेलं आहे। त्यापैकी विजयी उमेदवार शिरोळकर यांच्या नातेवाईक यांच्या वडिलांच्या नावाने देखील मयत वडिलांच्या नावाने देखील बनावट मतदान झालेलं आहे। ज्या मयत व्यक्तींच्या नावानं बनावट मतदान झालेलं आहे त्यांच्या मुलांनी याबाबतचं शपथपत्र न्यायालयामध्ये दाखल केलेलं आहे। तसंच प्रभाग क्रमांक 16 मध्ये 3 मयत व्यक्तींच्या नावानं बनावट मतदान झालेलं आहे। 3 व्यक्तींनी दुबार मतदान केलेलं आहे, म्हणजे 6 वेळा मतदान केलेलं आहे। त्याचबरोबर 4 व्यक्तींची चुकीची नावं असताना त्यांनी मतदान केलेले आहे, अशी 13 बनावट मते झाली आहेत। यामुळे एकूणच निवडणूक प्रक्रिया सदोष झाल्यामुळे या कवठे महांकाळच्या नगरपंचायतीच्या प्रभाग 10 आणि 16 उमेदवारीला जिल्हा न्यायालयामध्ये आव्हान। निर्भीड निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज।